हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार. तर रात्री हॉस्पिटलला पण गेलो, तिकडं थोडासा लेट झाला, 9:30 वाजले. आणि आमच्याकडे आहे ना, चोरट्यांचा धुमाकूळ परत चालू झालेला आहे. म्हणजे चोरटी परत यायला लागलेल्या आहेत. म्हणजे आमच्या गावामध्ये, म्हणजे आमच्या नजदीक तर नाही झालं, म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं तर आलेले नाही आहेत, पण भरपूर कुत्र्यांचा आवाज येतो. त्याचबरोबर आमच्या समोरच्या साईडला, काही जास्त लांब नाही पण तिकडे येऊन गेले असं कळलं. त्याचबरोबर माझ्या सासरी पण केव्हाच चोर येत नव्हते, पण त्या साईडला पण चोर यायला चालू झालेला आहे. आणि धाबार दिवस लोक खूप धुमाकूळ उडवलेला आहे. आणि अक्षरशः आहे ना, आता मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला तर ती आयडिया मला त्याच्यावरूनच सुचली होती. ड्रोनचा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे आपलं कॉमेडीमध्ये. तर आहे ना, काय झालं, तिकडं घरी सगळ्यांचं बोलणं, म्हणजे आमच्या आजूबाजूला ज्या वस्त्या आहेत, आता मी सासरी म्हणजे आम्ही वस्तीवरच राहतो, सगळ्यांचं म्हणणं आलं की ड्रोननी चोर येतात. म्हणजे चोर कसे येतात, ड्रोननी चेकअप करतायत कुठं घर ओपन आहेत, कोण बाहेर झोपले, कोण काय, असं म्हणून ड्रोननी चेकअप चालले असं त्यांचं म्हणणं आहे. तर असं नसणार आहे, आपण डायरेक्टली कुणावरती असं बोलू शकत नाही. पण माझ्या मते आहे ना, ड्रोन फक्त 15 ते 20 मिनटं त्याची चार्जिंग टिकत असते, आणि रात्रीचं ड्रोनचा उडवण्याचा काहीच फायदा नाही आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार मी सांगते, आता कुणाला याच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर मला माहिती नाही. आणि त्या दिवशी पोलिसांना पण फोन केलता, म्हणजे कॉल केलता गावातून आमच्या, तर पोलिसांचं म्हणणं आलं की तुम्ही जागे राहा. तर त्यांनी त्याच्यावरती काहीच बोलले नाहीत, म्हणजे फक्त तुम्ही जागे राहा, लक्ष द्या, काही वाटलंच तर परत कॉल करा, असे बोलले ते. पण एवढ्या रात्रीचा ड्रोन फिरू शकतो आहे, म्हणजे हे थोडंसं म्हणजे वेगळंच आहे. आणि त्यातली त्यात जर ड्रोननी शूट वगैरे होत असेल, काय होत असेल, आता रात्रीच्या 11-12 वाजता जर ड्रोन फिरत असेल, आता काहींचं म्हणणं कसं आलं, थोडक्यात सचिनचं म्हणणं काय आलं की शिकाऊ विमान वगैरे फिरू शकतात का? तर आमच्या म्हणजे माझं सासरा आहे तिथून 12 मिनिट नजदीकच आहे. नजदीक म्हणजे खूप लांब आहे, पण शिकाऊ विमान वगैरे त्या साईडला येत असतात, पण दिवसाची येतात. रात्रीचं केव्हाच असं झालेलं नाही की शिकाऊ विमान दिसले वगैरे म्हणून. बरं ठीक आहे, दिसलं तरी 11-12 दरम्यान केव्हा दिसू शकणार नाही आहे शिकाऊ विमान. आणि त्यातली त्यात कोणाचं म्हणणं आलं की तो काजवा असू शकतोय. पण मी तुमच्याबरोबर क्लिप नक्की शेअर करेल ते. आता तुम्ही मला नक्की, तुम्ही व्हिडिओवरती आलेला असताल तर नक्की आहे ना, कमेंट करून सांगा की तो काजवा असेल का ड्रोनची शूटिंग असेल किंवा ते शिकाऊ विमानच असेल. आता म्हणजे कसं असतं, आपण एखादा शब्द बोललो तर तो पुढच्यापर्यंत असतो, त्या शब्दाचं काही ना काही होईल सांगता येत नाही. तर आता अख्ख्या गावामध्ये ही चर्चा पसरलेली आहे. आणि रात्री आहे ना, मी 3:45 अक्षरशः बसून राहिले, व्हिडिओ एडिट वगैरे करत बसले, का तर काल दिवसभर पण झालं नाही. आणि चोरांची चेहऱ्यावरून समजतच असेल, आणि चोरांची आपोआ उठली की माझी झोप उडून जात असते. का आता आहे ना, मला चोरांची खूप भीती वाटत असते, पण तरीसुद्धा भीती वाटते. बेडच्या खिडकीत बस, हॉलच्या खिडकीत बस चालू होतं माझं, का तर मला झोपच येत नाही. चोरट्यांचा म्हणजे निघलं ना, मला खूप भीती वाटते चोरांची. मला चोर, पाणी आणि साप या 3 गोष्टींची खूप भीती वाटत असते. चलात मग, आज आहे ना सॅटरडे आहे, आणि आज लास्टचा पेपर आहे. त्याच्यामुळे पर्यानी यश स्कूलला गेलेले आहेत. आज टिफिन वगैरे काहीच नाही दिलेलं त्यांना, त्यांनी पैसे वगैरे घेऊन गेलेले आहेत. का आता तिथं कॅन्टीन आहे, तर म्हटलं आम्ही तिथंच काहीतरी खाऊयात. आणि सकाळी पण उठू वाटत नव्हतं, पण बळच उठले. पण आज दुपारी शक्य झालं तर मी नक्की आराम करेल. आता स्वयंपाक वगैरे आवरायचा आहे, किचनवरती थोडासा राहाडा पण आहे. का आता रात्री हॉस्पिटलवरून यायला 9:30 वाजले, आणि तिथून पुढे मग सगळ्यांची जेवण वगैरे झाली, त्याच्यामुळे भांडी आहे ना मी तशीच ठेवली. चला मग आता पटपट काम आवरून घेते, आणि नंतर ना तुमच्याबरोबर बोलते. आज यश आणि परीचा आहे ना लास्टचा पेपर झाला की आजपासून आहे ना त्यांना सुट्टी लागणार. तर दोघं जण येतीलच, आत्ता वाजलेले आहेत 12:45. तर चलात म्हटलं पापड वगैरे तळावेत. तर आज दुपारच्या जेवणामध्ये आहे ना खिचडीचं बेत आहे, म्हणजे साबुदाणा खिचडी मी बनवणार आहे. तर अचानक प्लॅन ठरला, साबुदाणे भिजायला घातलेले आहेत, बटाटे पण बॉईल झालेत. आणि आज आहे ना म्हटलं तर आज साबुदाणा खिचडीच खाणार आहे. 2-3 महिने झाले साबुदाणा खिचडी खाल्ली नाही, तर आज मला पण वाटलं की साबुदाणा खिचडी खावी म्हणून साबुदाणा खिचडी बनवते, आणि नंतर ना तुमच्याबरोबर बोलते. असे आहे ना मी अशा प्रकारे साबुदाण्याचे पापडे बनवलेत, आणि चकली पण बनवली आहे. चिप्स वगैरे माझ्या मागच्या वर्षीचीच आहे, त्याच्यामुळे चिप्स वगैरे नाही मी बनवले. आणि या पापड्या पण आहे ना खरंच खूप छान लागतात. अजून एका प्रकारच्या पापड्या बनवल्यात, पण म्हटलं एवढेच तळून घ्याव्यात, कारण उष्णता भरपूर आहे, त्यामुळे तळण पण जास्त प्रमाणात नाही खाल्लं पाहिजे, कारण ते मुलांना त्रासदायक ठरू शकते.
पाहू शकताय किती छान दिसतात पापड्या. आणि या पापड्या आहेत ना सर्वांनाच आवडतात घरामध्ये. आणि कढई तुम्हाला खूप मोठी वाटत असेल, कढई मोठीच ठेवलेली आहे. कात्र अमृताला निकिताला सुद्धा मी खिचडी बनवणार आहे, त्यामुळे भरपूर साबुदाणा मी भिजत घातलेला आहे. तर ज्या आपल्या छोट्या कढया असतात त्याच्यामध्ये व्यवस्थित परतले जाणार नाही, त्याच्यामुळे मी अगोदरच मोठी कढई घेतली, म्हणजे एकत्र सगळा साबुदाणा हलवले जाईल. तुझं काय म्हणणं यश पुरणपोळी तुम्हाला कशाचं वाश होते? तिसरं शीट बघू दे आमचं. हा तुझे पप्पा म्हणतील तेव्हा तिथं नाही जायचं गॅस पशी गरम आहे. तुला पाहू येणार नाही चॅनल कसं करायचं आत्ती घ्या पाण्यात जाय चॅनल. तुला चॅनल लावून घ्या असा दुसरा काय लगेच काय नसता स्वतःच लगेच नाही केलं की कस काय गाई आली की भांडणं चालू झाली. काय करू की बर खायला नाही करत पहिला चॅनल चालू करू तुझा. पप्पा काय म्हटले? पप्पा म्हणले नाही पोहायला जायचे का चॉकलेट. किती 50 मध्ये किती मागवले? काय काय खाल्लं मग? बरच काय काय खाल्लं. काय तू यात कसा ट्रवाटर चॉकलेटी वडापाव काय होत? वडापाव खाल्ला. तुम्ही काय काय खाल्लं? आम्ही स्प्राइट घेतलं दोन आणि वडापाव. आणि तीच सांगते ना तुम्ही असलं स्टार्टर बटर खाणार ते तिसरंच. पाच रुपये स्प्राईट कस किती रुपये स्प्राईट लेमन नाही का? तू चॉईस काय केलं ही मला सांगू शकतो? ती खाल्लं. काय खाल्लं? तीच दोन स्प्राईट ने वडापाव. दोन स्प्राईट म्हणजे तुझ्याच एकट्याच पैशाच घेतलं का? आणि बाकी मग बाकीच्यांनी घेतलं की बाकीच्यांनी 100 आणलेलं. वडापाव कितीला? वडापाव त्याला 15. कसं बनवलं होतं आईने वडापाव? मग मस्त होता. मला कणी आणलं खायला संपलं. एक तासाचा ब्रेक होता का? नाही. अंजन आधी लागली ना कढई बघा कशी झाली. बॉबी पण तळते. एक मिनिट थांबा. हा आता त्या दुसऱ्या प्रकारच्या बॉबेत. ह्याला बांबू म्हणतात ना ह्या बॉबेंना तसल्या वेगळ्या. हे बघा हे बघा कसा हात चाललाय. मजा आया. तळणाला हवरं भूते ही काय चॉकलेट आहे का तुझ्याकडे? कसली चॉकलेट आहे असली कसली लागले डोकं फुटायचं. साबुदाणा खिचडी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडत असते. तर साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे आणि मी आहे ना 2-3 महिन्यानंतर ना साबुदाणा खिचडी खाणार आहे. तर अमृतासाठी आणि निकितासाठी काढून ठेवते आणि मुलांना पण वाढते. सचिनचा चालला आहे कॉल, त्याच्यामुळे नंतर ना मी व्हॉइस टाकत आहे व्हिडिओमध्ये. उष्णता भरपूर आहे त्याच्यामुळे आहे ना सर्वांनी दुपारच्या जेवणामध्ये दही ताक लस्सी आवर्जून घेतली पाहिजे. तर पापड वगैरे तळले होते, बॉबी वगैरे तळलेल्या होत्या. तर चला आता मी जेवण एन्जॉय करतो. दूर राहणार आता पढाई लिखाई मे ध्यान लगाओ IAS बनो और देश को संभाल. पाणी असं असं करतो की तो पण असं असं
पहले क्या बोला? चल चल चलो जाके इलाज करो। या वर्षी काही मनोज घेण्यात फिरायला जायचे वर्षी उन्हाळा खूप आहे खूप ती दारू पिणाऱ्या माणसांचं कसं असतं तसं माझ्या नवऱ्याचे कुठं पैसे दिसले की उचलायचे की खिशात घालायचे काय माहिती मला माहिती तुम्ही सांगा तुम्ही सांगा कारण तुझे पैसे कुठं पण पडलेले असतात घरामध्ये कुठं पण कुठं कपाटात एखाद्या कोपऱ्यात ठेवलेलं असते तिथेच असतात किती दिवस काय होत हरवून आहे म्हणून मी घरात काय कोण घेऊन जाते पैसे अरे ते हरव तिकडे तुम्हाला 20 ठोकळा दाखवते मी 20 ठोकळा कधी आलाय माहिती नाही पण माझ्यापर्यंत तो पोहोचलाय मी खरंच ना मी डीलर आहे माहिती दिसते का उलटा दिसतंय 50 असल्यासारखा तर चला आता स्विमिंग पूल आहे आमच्या जवळच तिथं पाणी वगैरे आहे का ते चेक कराय फक्त सचिन आणि मी जाणार आहे उन्हाळ्याच्या मग कॅन्सल उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात त्याच्यामुळे म्हटलं मुलांना थोडस एन्जॉय करायला कस दिसते बघा काहीच कॅमेऱ्यातून किती क्लिअरिटी ना एकदम क्लिअर दिसते घासली का काय आज मी नव्हते तुम्हाला सांगायला ऊन बघा किती दार लाव दार लाव सगळे बसला होता ना तुम्ही त्याच्यामध्ये वजन झालं गाडीला बाय वा क्या सीन है पुढे घ्या पुढे घ्या बरी बाय चल 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 आम्ही तुला ठेवून चाललेलो मला जाऊ शकत नाही सोडून काय झालं तर बघायचं का उतर खाली उतर चल आता पोहायला एक्साइटेड यश परी हा पोहायला येतं का पण येत ना चल आता भरपूर ऊन आहे भरपूर बघूयात पाठिंबा कसली मस्त आहेत परीने कसं तोडलं बाळा कस नसतं तोडायचं फुल झाडाला छान दिसत काय होत काय होत अंबिका एग्रो टुरिझम अँड स्विमिंग घरीची झाड पहा किती मोठी आहेत हा आणि इथं पहा झोपडी बनवली आहे किती छान आहे ना इथं गेट होत आता ते पॅक केले त्यामुळे सांगता येत नाही कुठून जायचंय बघूयात चाललोय गाईज बघा इकडे स्विमिंग पूलला चला लवकर कंपाऊंडच्या पलीकडे ये चल काढायचे कशाला
चला मग काय तिकडून येऊया. किती छान सावली झाडाखाली पहा. एप्रिल फुलचं झाड आहे. एप्रिल फुल मी नाही थांबणार बाबा. हे बघा आज अमृता मॅडमच्यात पार्टी आहे. तिकडं आत्ताशी जेवण चालली. किती वाजलेत आत्ता? 2:30 झाले असतील का नाही? निकिता मॅडम खट्टा मिठा पाणीपुरी बनव जल्दी जल्दी. अरे बापरे इतनी तीखी बनाई क्या? कैसे खाने का? गोळच बनवताय काय? मस्त लागणार. इकडे काय चालू? कालपासून आहे ना, काल दुपारी पण आई तर खाल्ले मी गरम गरम आणि आज पण मस्त पैकी आई तर खाणार आहे. आज पाणीपुरी आहे. टेस्ट करून बघ एकदा कसं झाले. आता काय बघती? तिखट पाणी हे का पुदिन्याचे पाणी? काल अमृताने तिखट केलास तू? तू गंमत करते आता आमची. तिखट लागलं बरी. हा काय म्हणतेस? पाणीपुरी मध्ये बटाटा असतो, छोले असतात. पाणीपुरीला त्याच्या आतलं आतमध्ये बघते मग खाताने आपल्याला म्हणते असं उचलून खाते. बरं, ह्यांची पाणीपुरीची रेसिपी सांग. यश यांनी कशी बनवली सांग. पुऱ्या तर एवढी कडई, जॉब सोड तू. पातळ्या वरून तळले तरी तूच लागते. एक व्हायला घालवली दिली पुरी. आता रो पाणीपुरी खायची का? पाणीपुरी खायला बसले आता सगळे. तुला खायची का? तेरे बस की बात नहीं भाई. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. आता मी पेप्सी खाते है कि नहीं? मस्त है ना. आता पाणीपुरी खाऊन झाली. पाणीपुरी खाऊन झाली. आता हा सगळ्यात मोठी जी भेची चटोरी. हे बघा आता रो कसं गेम खेळतोय बघ ना. केवढ सगळं उन्हाळा चालू झालाय. तुला काय येते ती कर. आम्ही आई खायला आहे का नाही? कायद्याने चालायचं. जे स्वयंपाक बनवणार ते एक सुद्धा भांडी घासणार नाही. म्हणजे आज माझ्याकडे भांडी नाही.
ज्यांनी ज्यांनी खाल्ले त्यांनी सगळ्यांनी भांडी घासायची. मी भांडी एक सुद्धा नाही भरवलं, मग कांदा चिरलेलं भांडे, पाणीपुरीचे भांडे, तेलाची कढई. अरे पण आपण काय बोललोय, ज्यांनी केलंय त्यांनी नाही भांडी घासायची. कलामृत आंटीनी घासली का एक तरी भांड आपल्यात? का त्यांनी केलं तर आपण त्यांना घासून दिलं का? मग तसंच आहे, खायला कशी पुढे. आणि खतम टाटा बाय बाय. आता काय झालंय, त्यांनी पेप्सी खाल्ली त्यामुळे त्या जीभ गोळा नाही, नाही तर बोलतो झुकेगा नाही साला. आणि अजून काय, खतम टाटा बाय बाय. सकाळी त्याच्या काकाला म्हणते का बाबाला म्हणला, कोणालाच नाही म्हणलं. सकाळी काकाला म्हणतोय खतम टाटा बाय बाय. आपले कॉमेडीचे डायलॉग मारायला लागले तू. ऐक, आपण जायचंय परत आजीकडं. आजी येणार आहे, आजी बुवा गेली. इशू ए इशू, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि चोरांचा म्हणजे चाहूल लागली सगळ्यांना, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण बाहेरून उभं राहिलेलो आहेत. तर बऱ्याच जणांनी काट्या पण हातात घेतलेल्या होत्या. तर 11:30 वाजता चोर येणं म्हणजे खूप अवघड कंडिक्शन आहे आणि भरपूर चोरांचा धुमाकूळ उठलेला आहे. तर मी ड्रोनची शूटिंग पण तुमच्यावर शेअर करते. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा की खरं हे ड्रोनच असणार आहे की काय म्हणून. लागते का नाही? येस लावर लोक मावशींचं मावशींचं. चला झोपा झोपा, 11:30 वाजलेत. तर नीट पहा हे वरती जे चमकते ना, तर सर्वांचं म्हणणं आहे की तो ड्रोन आहे. तुम्हाला काय वाटते नक्की प्लीज कमेंट करून सांगा.